बोल मधुरा. काय नाही, सहज फोन केला. अरे क्या बात है, एक मिनिट थांब, जरा मला आठवू देत, आज माझा वाढदिवस वगैरे आहे की काय? विशाल. अग नाही खरच. कसं आहे मधुरा, पूर्वी तू कधीतरी फोन करायचीस, पण आज इतके दिवसांनी तुझा फोन आलाय की मला खरंच आश्चर्य वाटलंय. बरं, एनिवे आज कसा काय वेळ मिळाला यशस्वी उद्योजिकेला? उद्योजिका जरी यशस्वी झाली तरी सुद्धा तिची सगळी माणसं तिच्या जवळपास असली तर तिलाही बरं वाटतं. खरंच खूप खूप बरं वाटलं मला तू सत्कार सोहळ्याला आला होतास हे ऐकून. हो, मी मानसी ते, पण हे असं अचानक येऊन तू जे काही सरप्राईज दिलंयस ना ते बेस्ट आहे. आय लव्ह सरप्राईजेस. या, गुड सरप्राईजेस आर ऑलवेज वेलकम. राईट. मी म्हटलं बुटीक मध्ये नवीन काय ठेवलंयस तेही बघूया, आणि एका महत्वाच्या विषयावर तुझ्याशी थोडं बोलायचं होतं म्हणूनही आले. काय झालं, बोल ना. ऋतू, मला नाही वाटत तू विक्रांत सारख्या चीप माणसासाठी 50,000 भुर्दंड सोसावास. तू नाही द्यायचेस ते पैसे. तुला कसं कळलं? तुला काय वाटलं, तू मला सांगितलं नाहीस, मला येऊन भेटला नाहीस तरी मला कळणार नाहीये? हो मधुरा, मी आलो होतो. तू कधी पाहिलंस मला? सॉरी, ऍक्च्युली तिथे मी तुला पाहिलं नाही रे, पण अर्जुनने मला सांगितलं. तू असं मागे का बसला होतास, पुढे का नाही बसलास? हे बघ, मी जिथे असणं अपेक्षित होत ना तिथेच होतो. मी काही इतका महत्वाचा नाही ग कि पहिल्या रांगेत बसून मिरवावं. आणि एरवीही मी लांबच असतो ना, इथेही तसंच. विशाल, तुझ्या कामातून वेळ काढून तू आला होतास ना, पुढे बसला असतास, माझ्या नजरेच्या टप्प्यात असतास तर मलाही बरं वाटलं असतं. मधुरा, तू इतकं बोललीस, हे सांगायला फोन केलास, हेच खूप झालं माझ्यासाठी. आणखीन काय हवंय? असं का रे म्हणतोस विशाल? हे बघ, तू आला होतास हे जर मला अर्जुनने सांगितलं नसतं तर मला कळलंच नसतं. येऊन भेटायचंच ना मला, असं का वागतोस? कसं आहे ना मधुरा, मी जे करतो ते मला करावं असं वाटतं म्हणून मी करतो. त्या गोष्टी तुला जाणवाव्यात असा माझा आग्रहही नसतो आणि प्रयत्नही नसतो. आणि मी ज्या गोष्टी करतो त्या तुझ्यासाठी महत्वाच्या असतीलच असं नाही ना. बरं, मी प्रयत्न करून ते तुला नाही जाणवले तर मला वाईट वाटेल. आणि असं सारखं सारखं वाईट वाटून घेण्याची माझी तयारी नाही. एनिवे, तू बऱ्याच दिवसांनी फोन केलास, खूप बरं वाटलं. थँक्स अँड टेक केअर. आणि हो, फोन करत राहा. ओके, बाय. ऍक्च्युली ते पैसे मीच देणार होते. बट ॲज युजुअल मधुरानी आता सगळी जबाबदारी स्वतःवर घेतली, त्यामुळे आता हे पैसे मी नाही देणार आहे, ती देणार आहे. अगं कशाला, तुम्ही काय बॉन्ड साईन केलायत का? काहीही गरज नाही आहे त्याला पैसे देण्याची. मी बोलते मधुराशी. मी आता तुला असं सांगायला आली आहे की ह्या पुढे जेव्हा कधी विक्रांत तुझ्याकडे पैसे मागेल तेव्हा त्याला देते असं सांग, काहीतरी एक तारीख वेळ दे आणि मग मला कळव. एक मिनिट मानसीताई, तू काय बोलतेस ना मला काहीच कळत नाही. आत्ता थोड्या वेळापूर्वी तू म्हणालीस की त्याला पैसे द्यायचे नाही आहेत म्हणून, आणि आत्ता म्हणतेस की त्यांनी पैसे मागितल्यावर थोडा वेळ मागून घे म्हणून. म्हणजे का, मला तू काही प्लॅन करतेस का?
ऋतू सरळ माणसाशीच सरळ वागावं. जो सारखा आपल्या वाकड्या चिरण्याचा प्रयत्न करत असतो ना, त्याला त्याच्याच भाषेत उत्तर द्यावं लागतं. आणि माझ्या माणसांना त्रास देणाऱ्याला मला आता धडा शिकवायचा आहे. मानसीताई, मी तुझ्या बरोबर आहे. आणि जे काही करायचं ना, ते आपण दोघी मिळून करूया. चल येऊ मम्मी आता. अगं जुईचा क्लास सुटण्याची वेळ झाली आहे म्हणून जायला हवं. पुढच्या वेळेला वेळ काढून येईन आणि जुईला घेऊन येईन. नक्की मानसीताई, थँक्यू. चल बाय बाय, टेक केअर. कॉफी वय काय दिसतीय मला. उभी रा की काय गे. योगी बाबा कुठे आहेत? अग आपले ऋषी पशाण्याला गेले होते नाही का ते? कुठे आले नाहीयेत ते अजून? वाटलंच आम्हाला. नाही म्हणजे एवढा वेळ झाला घरामध्ये, एवढी शांती आहे, आमच्या डोसक्याला बी शांती आहे. म्हणजे काय गे, त्यास नि म्या बघितलं होत, सकाळच्या पारीला बाहेर गेले होते, अजून आले नाही. गेले कुठे म्हणायचं? ऋतुताईंच्या बुटीक वर गेलेत ते. आणि ते कशाला माहित नाही, पण बहुतेक रोजच जाणार आहेत. रोज जाणार? अरे माझ्या देवा, आता ऋतू राणी चबी नाही म्हणजे तेरड्याला गप काय बसवत नाही बघा. म्हणजे सावताचं हापीस सुनबाईंच्या हातात दिलं, त्या चालवायला बी लागल्या. परिहासनी कुठली शांती मिळते? ती बरं करते ऑफिस मध्ये म्हणल्यावर यांना हाय 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 सुरू झाली. गेले तिला बी शिकवायला. सकाळ संध्याकाळ सुनबाईंचा क्लास चालू आहे. आता आमच्या ऋतू राणीच्या मागे बी तिच्या बी कामामध्ये नाकूपच ना. थेरडेलं ना, हिचं नाकूपच, तिचं नाकूपच, तिचं नाकूपच, हिचं नाकूपच, दुसरं काही सुचत नाही. त्या म्या काय म्हणते, त्या थेरडेला कोणतरी समजावा ना. आता वय झालं बाबा, बस घरात. ते काय माळा बया घे आणि जप करत बस के, देवाचं नाव घे. हा बर नाही तू काय बाई, त्या म्हाताऱ्याने तुला आमच्यावर वाच ठेवायला बिवायला नाही ना ठेवलं घरात? हा असं काय करशील तर बघ, सांगून ठेवते तुला. परी एक बरं झालं नाही. नाही म्हणजे म्हातारा आता रोज घराच्या बाहेर जाणार इतका येळ, म्हणजे घरात आम्हीच, म्हणजे आम्हाला पाहिजे तसं आम्ही वागू शकतो. ये फे याला तर चांगली बातमी म्हणतात. एक मिनिट, एक मिनिट. शेंडे बाई, तुझ काय पुतळा झाला का तुझा? निकी ये ती कापी काय तू पिणार काय? निघायचं आता कॉन्शिलात तुमच्या ना. ओ तुमच्या कशी देईन कॉन्शिलात? नाही नाही नाही, द्या काय म्हणते शेंडे बाई, उद्या सकाळी या की इकडं, चांगले चार डाव होऊन जातील पत्त्यांचे. वय वय मोकळीच आहे मी, एकदम मोकळी. पैसे घेऊन या, नाही तर निसतेच या. वय ठेवू का? हा वा वा, आणखीन दोन चार दुकानं टाकायला सांगते ऋतूला, म्हणजे थेरडा कायमचाच बाहेर राहील. हे बुटीकचे पेपर्स आहेत अज्जू, आणि ही फाईल आहे बँकेच्या डॉक्युमेंट्सची, आणि हा हे मॉर्गेज पेपर्स. शी हे किती आहे अज्जू, मला ना बोर होतात हे लीगल डॉक्युमेंट, सिरियसली. असं करून कसं चालेल ऋतू, आता मी आलोय ना, डोंट वरी. थँक गॉड अज्जू, तुम्ही माझ्या मदतीला आहात. तुम्ही नव्हतात ना तेव्हा रेगे काका होते, तेच गॅरंटर पण आहेत. त्यांनी सगळे डॉक्युमेंट स्वतः वाचले आणि चेक करून पाठवले. पण ही सही रेगेची नाहीये. मग कोणाची आहे? ही सही मधुराची आहे. मधुराची सही मी ओळखतो, कारण अनेकदा अभ्यंकर्स मध्ये डॉक्युमेंट्स वरती सह्या तिच्या आधी व्हायच्या, मग माझ्या व्हायच्या. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे,
गौरवच्या नावावर जी चौलची प्रॉपर्टी होती जी पुढे मधुराच्या नावावर झाली ती प्रॉपर्टी तिने तुझ्या बँक लोनसाठी गहाण ठेवली. साठी मधुराने चौलची प्रॉपर्टी गहाण ठेवली. अजून पण कसं, आय मीन तेव्हा तर आमचे संबंधही चांगले नव्हते. मी तिला घालून पाडून बोलायचे, सतत तिचा अपमान करायचे आणि तिने तरी सुद्धा तिने तुझ्यासाठी सगळं हे केलं. खरच मुलखा वेगळी पोर येते. हे बघ ऋतू, आणि एक गोष्ट लक्षात ठेव, कुठलेही डॉक्युमेंट पूर्ण वाचल्याशिवाय त्याच्यावर सही करायची नाही किंवा ते फॉरवर्ड करायचे नाही. नाव डोंट बी इमोशनल. मधुराने ठीक आहे जा. हाय. हाय. बस ना. नाही मधुरा. काय बोल ना, काय झालंय, काही प्रॉब्लेम आहे का? मधुरा, तू चौलची प्रॉपर्टी माझ्या बुटीक साठी गहाण ठेवलीस. हो ऋतू, मी ती प्रॉपर्टी गहाण ठेवली आहे. का मधुरा, का केलंस तू असं, आणि तेही मला न सांगता? ऋतू, त्यावेळी मी तुला हे सांगितलं असत तर तू मला करू दिलं असतस का? नसत करू दिलंस ना. खरंय तुझं, मी नसत करू दिलं तुला, कारण त्यावेळी मी द्वेष करायचे तुझा, फटकून वागायचे तुझ्याशी, मला ना तुझा खूप राग यायचा. किती मूर्ख होते ना मी, तोपर्यंत हेच समजत होते की रेगे काकाच गॅरंटर आहेत म्हणून. काका मला म्हणालेही होते ऋतू, पण मीच त्यांना नको म्हणाले. मला मान्य आहे काका आपल्या खूप जवळचे आहेत, अगं पण मी समर्थ असताना त्यांच्याकडून मदत घेणं किंवा त्यांच्यावर अवलंबून राहायची काय गरज होती? पण मला कुठे कळत होतं हे सगळं तेव्हा. मधुरा, मी तुझ्याशी असं वागत असताना सुद्धा तू मात्र मोठ्या मनाने नेहमीच माझ्यासाठी हे सगळं केलंस. असं काही नाही आहे ग. हे बघ, खरी ऋतू कशी आहे हे मला माहिती होतं. त्या ऋतूची मी वाट पाहत होते आणि आता ती ऋतू परत आली आहे. ऋतू, प्रॉपर्टी मिळवणं खूप सोपं असतं ग, पण आपली माणसं दुखावली ना की त्यांना परत मिळवणं खूप कठीण होतं ऋतू. या गोष्टीवर आता जास्त विचार करू नकोस. चेअर अप, ओके? पराधीन आहे जगती पुत्र. मामा, मामा मावशी बघा ना कसं तरी करतीये. काय झालं, काय कधी झालं हे? मी आज ऑफिस मधून लवकर आले आणि मावशीसाठी आणि माझ्यासाठी चहा करत होते, तेवढ्यात मावशीची हाक ऐकू आली. तिला कसं तरी वाटत होतं म्हणून मी धावत बाहेर आले.
अगं पण मग डॉक्टरला कळवलंस का? नाही, डॉक्टरांना नाही फोन केला, पण मी रोहितला मगासपासून ट्राय करते, त्याचा फोनच लागत नाहीये मामा. मग कुठे आहे तो? काय माहिती नाही, फोन स्विच ऑफ येतोय. जेव्हा जेव्हा विद्याची तब्येतीला काहीतरी होतं त्या त्या वेळेला हा कुठे असतो कोणाला माहितीये. एक काम कर, तू तू जरा हिच्याकडे बघत बस, मी डॉक्टर नाही घेऊन येतो. विद्या तू काही काळजी करू नको, मी आहे. बघ बघ बघ, टेक केअर टेक केअर. हॅलो ग, हॅलो भाई, हॅलो. मावशी मावशी काळजी करू नको, मी आहे मावशी. आरेकर, मधुरा बोलतीये. नमस्कार मॅडम, बोला ना. सॉरी तुम्हाला इतक्या उशिरा फोन केला, पण जरा महत्वाचं काम होतं. नो प्रॉब्लेम मॅडम, ॲब्सोल्युटली नो प्रॉब्लेम, बोला. ते मेहता अँड मेहता कंपनीचे काही डिटेल्स सुकेतू मेहतानी स्वतः आपल्याला दिले होते ना? हो मॅडम, आपल्याला म्हणजे रोहित कानविलकरांना. हां तेच, पण म्हणजे रोहितनी ते तुम्हाला दिलेत का? नाही मॅडम, तसे ते आज रजेवरच होते. हो ते माहिती आहे मला, पण मला असं वाटलं मे बी रोहितने ते तुमच्याकडे दिली असतील. नाही मॅडम. ठीक आहे, बघते मी. थँक्स. ओके, गुड नाईट. हां दीपा, बोल ग. आय एम सॉरी मॅम, मी इतक्या उशिरा तुम्हाला डिस्टर्ब केलंय. नाही नाही, इट्स ओके. अगं खरं तर मीच तुमच्या लँडलाईनवर फोन करत होते. बोल ना. मॅम, रोहित ऑफिसच्या कामासाठी अलिबागला गेलाय ना, तिथला कॉन्टॅक्ट नंबर द्याल का प्लीज? कामासाठी अलिबागला? तू 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 काय बोलतेस? मॅम मॅम, विद्या मावशीची तब्येत आणखीन खराब होतीये. मी रोहितला सारखा फोन करायचा प्रयत्न करते, पण त्याचा फोन अजिबात लागत नाही आहे. मला मला प्लीज त्याचा कॉन्टॅक्ट नंबर द्या ना असेल तर. एक एक मिनिट दीपा, प्रॉब्लेम हा आहे की रोहित ना कामासाठी अलिबागला ऑफिसनी पाठवलेलंच नाही आहे. मी रोहितना फोन करत होते ते दुसऱ्याच कामासाठी, कारण माझ्या एका दुसऱ्या क्लायंटचे डिटेल्स रोहितकडे आहेत, म्हणून ते विचारण्यासाठी मी फोन करत होते. आणि रोहित आज रजेवर काहीतरी पर्सनल कामासाठी गेले होते मला वाटतं. पण मॅम, तो अलिबागला ऑफिसच्या कामासाठी जातोय असं सांगून निघालाय आम्हाला. म्हणजे तू घाबरू नकोस, बघूया आपण काय करता येईल ते. तुम्हाला सांग आधी, विद्या मावशींची तब्येत कशी आहे? काय झालं अचानक? आणि तू एकटीस का घरी? मी येऊ का? नाही नाही मॅम, मामा आहेत बरोबर. आणि तुम्ही इकडे धावत यावं इतकी परिस्थिती नाही आली अजून. आणि तसंच काही झालं तर मी तुम्हाला नक्की फोन करून सांगेन. ठीक आहे, काळजी घे तू आणि कळव मला काय ते. हो मॅम, थँक्यू, बाय.